कोरोना व्हायरस वरून चीन वर आता अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच या काळात आलेल्या आर्थिक मंदीचा चीन गैरफायदा घेत असल्याचाही आरोप केला जातोय. सध्या भारतातही HDFC मधील शेअर खरेदीमुळे चीनवर टीका होतीये. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. HDFC बँकेतील भागीदारीवरून सोशल मीडियावर चर्चा. चीनच्या बँकेने शेअर खरेदी केल्यावरून व्यक्त होतीये चिंता. राहुल गांधींनीही ट्विट करून सरकारला केलं आवाहन. स्वदेशी जागरण मंचचंही शेअर विक्रीवर प्रश्नचिन्ह. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFC मधील शेअर पीपल्स बँक ऑफ चायनानं खरेदी केल्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. यावर अनेकांनी सोशल मीडियावर चांगल्या वाईट प्रतिक्रियाही दिल्यात. इतकंच नाही तर खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून भारतीय कंपनी विदेशांच्या हातात न जाऊ देण्याचं आवाहन केलंय. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचनंही अशा शेअर विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनानं हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरची खरेदी केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही HDFC बँकेचीच एक दुसरी कंपनी आहे. म्हणजेच या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यातील हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत ही शेअर खरेदी करण्यात आली आहे. मात्र ही खरेदी एकाच महिन्यात नाही तर पूर्ण मार्च तिमाहीमध्ये करण्यात आली आहे. वास्तविक पीपल्स बँक ऑफ चायनाकडं हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे आधीच 0.8% शेअर होते. यामध्ये मार्च तिमाहीत वाढ करण्यात आली आहे. वास्तविक हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे सिंगापूर सरकार, अबुधाबी सरकारचे गुंतवणूक प्राधिकरण आणि नॉर्वेचा सरकारी पेन्शन फंड यांच्याकडेही शेअर आहेत. सध्या तरी चीनमधील बँकेपेक्षा इतर देशांकडे या कंपनीची जास्त हिस्सेदारी आहे. प्रत्येक तिमाहीनंतर लिस्टेड कंपन्यांना 1% जास्त शेअर असलेल्या शेअरधारकांची माहिती शेअर बाजाराला द्यावी लागते. त्यानुसार मार्च तिमाहीमध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडनं नव्यानं चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाचं नाव त्यात ॲड केलंय. त्यामुळे हा विषय चर्चेत आलाय. सोशल मीडियावरील अफवांमुळे मात्र यावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. सध्या जगभरात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत चीनमधूनच आलेल्या COVID-19 व्हायरसमुळं आधीच चीनवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. त्यातच चीन आधीपासूनच आर्थिक जोरावर साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे यावेळी देखील चीन असाच काहीसा प्रयत्न करतोय की काय अशी शंका येणंही स्वाभाविकच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.